नागपुर में फर्जी बीज की बिक्री पर दो दिन के अंदर कार्रवाई नहीं की गई तो मनसे ने चेतावनी दी है कि वो अपने अंदाज में दुकानों पर जाकर विरोध प्रदर्शन करेंगे विभागीय आयुक्त विजय लक्ष्मी बेदारी को ज्ञापन देकर कार्रवाई की मांग की गई है जिन बीजों की अंकुरण क्षमता अधिक नहीं होती उन्हें कृषि विभाग द्वारा केंद्रों पर बेचा जा रहा है इससे किसानों को परेशानी हो रही है क्योंकि बुआई के बाद बीज अंकुरित नहीं हो रहे हैं। मनसे के जिला अध्यक्ष आदित्य दुरुककर ने भी आरोप लगाया है की कृषि विभाग के अधिकारियों को ये सब पता होने के बावजूद भी वित्तीय मामलों के कारण कोई कार्रवाई नहीं की जा रही है विभागीय आयुक्त को ज्ञापन कार्यालय क्षेत्र में नारेबाजी गई नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे आणि रासायनिक खतांची विक्री सुरू आहे कृषी अधिकाऱ्यांना यापूर्वी आम्ही उप विभागीय अधिकारी त्यांना निवेदन दिलेत मात्र कुठलीही कारवाई होत नाही आहे नागपूर जिल्ह्यात बोगस बियाणे आणि शासनाने प्रतिबंधित टाकलेल्या बियाण्याची विक्री सर्रास सुरू आहे ज्याच्यामध्ये कुठलीही उगवण क्षमता नसते या उगवण क्षमता नसल्यामुळे शेतकरी या नापिकीला समोर जातो आणि त्याला कर्जबाजारीपणामुळे जे आत्महत्या करावं लागतं त्याचं मुख्य कारण नापिकी असते ती या दुय्यम आणि बोगस बियाण्यामुळे नापिकी होत आहे कृषी अधिकाऱ्यांची चिरीमिरी घेऊन परस्पर कृषी अधिकाऱ्यांसोबत संबंध आणि कृषी केंद्रासोबत संबंध आहेत त्याच्या अंतर्गत हे कारवाई केली जात नाही अनेक वर्षापासून राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने नेमलेल्या नियमाप्रमाणे प्रत्येक कृषी केंद्र चालकाकडनं बियाणे घेतले येतात त्यांची उगवण क्षमता किती त्यांची रासायनिक क्षमता किती याचे अहवाल ते देतात मात्र असा अहवाल आजपर्यंत नागपूर जिल्ह्यात कुठेही जाहीर करण्यात आलेला नाही किंवा कृषी केंद्रावर लावलेला नाही यामुळे शेतकऱ्यांना कुठलं बियाणे खरेदी करावं याचा अभ्यास राहत नाही त्यामुळे कृषी शेतकरी आपला हा कृषी बियाणून दुय्यम बियाणे बोगस बियाणे विकत घेतो आणि ते आपल्या शेतीत राबवतो आणि ते राबवल्यानंतर ते उगवण होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना नापिकीमुळे आत्महत्यासारख्या पर्यायाला समोर जावं लागतं आणि या आत्महत्याला आम्ही असं मानतो की याला कृषी अधिकारी जिम्मेदार आहेत ही आज वस्तुस्थिती आम्ही सन्मान्य विभागीय आयुक्तामार्फत मुख्यमंत्र्यांकडे मांडणार आहोत आणि जी साठवणूक करून आता पीक पेरणीच्या वेळेला ऐन वेळेला बियाण्याची तुटवडा तु, 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 निर्माण कृषी केंद्राकडनं चालू झालेला आहे अनेक तालुक्यातून माहिती मिळते आमच्या पदाधिकाऱ्यांना की साठवणूक केली गेली आहे आणि कृषी अधिकारी जागेवर झोपलेले आहेत मगर प्र मचाप्रमाणे झोपे काढत आहेत त्याच्याविरोधात विभागीय आयुक्तांना आम्ही निवेदन देणार आहोत एन बी सी न्यूज केले राजकुमार मोडके साथ क्षितिजात देशमुख की रिपोर्ट